मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे ते. आणि मला हेही माहिती की नवीन आयुष्याची सुरुवात करत असताना तू उगीच माझ्या आठवणींमध्ये गुरफटतेस. हो ना, मी काय ओळखत नाही तुला. पण असं नको करूस, नको करूस असं. बोला साहेब. वकील साहेब, मी बोलतोय, डेप्युटी कमिशनर राजेश म्हात्रे. बोला बोला, काय झालं, काय कळलं? अरे अंत पाहिला त्या नर्सनी, पूर्ण दिवस फोन बंदच होता. आम्हाला वाटलं झालं, तुला दिलेला शब्द मोडतोय की काय. पण नशीब, मैत्रीची काहीतरी पुण्य शिल्लक आहे. तिने फोन स्विच ऑन केला आणि मुंबईतच तिने कोणाला तरी फोन केला. आम्ही शोधून काढली ती कुठे आहे. ग्रेट राजेश, ग्रेट. थँक यू, थँक्स टू यू अँड युअर डिपार्टमेंट. आता माझा पुढचा मार्ग क्लिअर आहे. थँक यू व्हेरी मच राजेश. कुठे आहे ती? देवरुजवळ छोटंसं गाव आहे, साडवली. ती तिथे आहे. साडवली. ओके, थँक यू, थँक यू व्हेरी मच. विशाल, सहज माझ्या मनात एक विचार येऊन गेला. म्हणजे बघ, मी तुला नावमेद करत नाही, पण ती तिचा पत्ता ट्रेस होऊ नये. मग जिथे कुठे असेल तिथून साडवलीला तर गेली नसेल ना? नाही रे, मला नाही वाटत तसं काही करेल ती. इतकी पोचलेली नाही आहे आणि ती इतकी निर्ढावलेली नाही आहे मुळात, म्हणूनच तर तिने ऐनवेळी माघार घेतली आहे. ठीक आहे, मी माझ्या मनातली फक्त शंका व्यक्त केली. नाव इट्स युअर कॉल. त्यातून आम्ही आमचं काम चालू ठेवतोय. जर आम्हाला काही वेगळं आढळलं तर मी तुला लगेच कळवीन. प्लीज प्लीज कळव मला. आणि मी साडवलीला जायच्या आधी सुद्धा तुला फोन करेन, त्यामुळे तेव्हा काही तुला कळलं तर मला सांग. आणि खरंच मनापासून थँक्स राजेश, थँक यू व्हेरी मच. चलता आहे, चल, तुला बेस्ट ऑफ लक. ओके ओके. आणि हो, काही मदत लागली तर मला नक्की कळव. नक्की, बाय बाय. दुसरी मंडळी बी येते रे. गेन फॅमिली, थांब थांब, ओवाळायचं आहे ना. अनिता कुठे आहे? माते, तिची तब्येत ना जरा बरी नाही. तुमच्या बायकोला बी वेळ काळ काय नाही कधी बी. थांबा, ओवाळणार आहे, ओवाळणार आता. मानसी ओवाळेल ना यार तुम्हाला, हेच सांगणार होते हो. अगं ये डुचके, काही ते आणशील का नाही? आरती बिरती काय बावडायला नाही. मानस, आलोक ये ना लवकर. काय गुणाची पोर आहेत, समधीच्या समधी तुमची. हा Thank you.
कोण आहात तुम्ही? मी विशाल पांडे, मंगल नारकर तुम्हीच ना? मी विचारलं तुम्ही कोण आहात आणि असं माझ्या घरात न विचारता कसं काय शिरला तुम्ही? अहो माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, माझं थोडंसं ऐकून घ्याल. मला काही बोलायचं नाही तुमच्याशी, तुम्ही जा इथून. मी विशाल पांडे, मी एक वकील आहे. मानसी गोखले हिची केस मी लढतोय आणि मला त्या संदर्भातच तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मला नाही बोलायचं तुमच्याशी, तुम्ही 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 जा इथून. हे बघा मॅडम, तिला मदत करण्यासाठी तुम्हीच पुढाकार घेऊन आला होतात ना, मग आता अशी अचानक माघार का घेताय? प्लीज मला बोलून द्या, असं करू नका. बघा मला मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही, तुम्ही जा इथून, नाही तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगेन. मॅडम तुम्ही जा इथून, प्लीज प्लीज जा इथून. अरे आपण काय नुसते गप्पा मारत बसणार आहोत का? काही नाच गाणं धमाल मस्ती होणार आहे की नाही? हो सासूबाई, काय तुमच्या राज्यामध्ये नाच गाणं बजावणं काही असणार आहे का? तुम्हाला खरं सांगते, मी आता आमची तमाशा पार्टीच बोलवणार होते. मॅडम पोरं यांना काही आवडणार नाही. आणि खरं सांगू का मामा, आम्हाला वाटलं ही पोरच काहीतरी आयटम करून जावतील म्हणून. माझ्या मनातलं बोललाच बघा. नाही नाही बघा, मान राखायला पाहिजे तुम्ही, पोरांनी नाच गाणं करायला पाहिजे. चला चला उठा उठा. ठीक आहे ठीक आहे, नाचायला तर आपण काय मस्त तयार असतो. बरोबर आहे मानस, टेप लाव. हे थांब रे बाबा. काय आणि तुमचं काय हो, घाबरावा उभ्या. अहो सासूबाई, असं काय करताय? आजचा दिवस सेलिब्रेशन आहे. मामा तुम्ही भी काय पोटूशी आहे, ती पाचवा महिना लागलाय. नाही म्हणजे अभ्यंकर घराण्याचा वारस वाढतोय त्यांच्या पोटात. उद्या काही झालं बरं वाईट म्हणजे लोक आमच्या तोंडात शेण घालतील. म्हणजे कामिनी बाई तुम्ही एवढ्या हुशार, एवढ्या हुशार आणि तुमच्या ध्यानामध्ये आलं नाही सुनबाई असं करल. नाही ना त्याला काय एडी पोर आहे, तुम्ही काहीतरी मस्त आयटम करून द्या. तुम्ही दोघं या इथं या. माझं तयार आहे, पण माझा डान्स तयार नाही. विशाल काही म्हणाला का ग येणार आहे लग्नाला? नाही म्हणजे असं काही म्हणाला नाही. तुला असं वाटतंय मी त्याला फोन करायला हवा होता? जाऊ देत ना मधुरा, तू आत्ता आता हा विचार का करतेस? नाही राहून राहून मला असं वाटतं की कदाचित मी स्वतः फोन केला तर येईल की काय. ठीक आहे आता काय वहिनी, पाहिलं तर कोण आलंय ते? अरे रोहित, तू आता इथे काय करतोयस? बरं बरं ठीक आहे, ये आता ये, आता इथपर्यंत आलाच आहेस तर. नाही नको, तुमचं चालू द्या, मी आहे बाहेर. गेला? आपण इथे बसलोय ना म्हणून गेला तो. ओ आपण जाऊया हा मधुरा बहिणी, आम्ही पाठवतो त्यांना आतमध्ये. अहो असं काय करताय मानसी ताई, चला तुम्ही. घाई जास्त होती.